कोविड 19 प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढलेला आहे आणि वाढत चाललेला आहे. या निमित्ताने हळूहळू जे आपण आहे ते कंप्लीट लॉकडाऊनचे कडे आपली वाटचाल सुरू झालेली आहे आणि याला जर आपल्याला थांबवायचे असेल तर आपल्याला काहीतरी याच्यामध्ये निर्बंध पाळावा लागेल आणि यासाठी राज्य शासनाने काही निर्बंध घातलेला आहे आणि त्याचे पालन करणे आपल्याला महत्त्वाचे आहे. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे आहेत रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत हे संचारबंदी राहतील आणि याच्यामध्ये कोणीही बाहेर पडू नये. याच्यामध्ये कोणीही जर बाहेर पडत असेल अत्यावश्यक सेवा सोडून तर मग त्यांना दंड करण्याचे प्रावधान आहे आणि 5 किंवा 5 पेक्षा जास्त व्यक्ती एकासोबत फिरत असेल तर त्याच्यावर 1000 रुपयाचा दंड करण्याचे प्रावधान केलेलं आहे. त्याचबरोबर जर कोणी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरत नसेल त्यांना 500 रुपये दंड करण्याचे प्रावधान केलेलं आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी जर कोणी थुंकत असेल तर त्यांच्यावर 1000 रुपये दंड करण्याचे योजलेलं आहे. हे सर्व जे आहेत ते आपल्याला पाळणे बंधनकारक आहेत आणि हे आपण पाळत नाही आहेत म्हणून आपल्याकडे केसेस जे आहेत ते दिवसेंदिवस नाशिक शहरामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये वाढत आहेत. विशेष करून नाशिक शहरामध्ये आपल्याला या केसेसवर कमी करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे आणि यासाठी आपल्याकडून सहकार्य अपेक्षित आहे. या दिशेने पूर्ण लॉकडाऊन होऊ नये आणि त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यासाठी आपण गर्दी टाळणे हा फार महत्त्वाचे आहे आणि सार्वजनिक ठिकाणी विशेष करून बाजारपेठेत गर्दी टाळण्यासाठी पोलीस आयुक्त म्हणून मी दीपक पांडे हे आदेश या ठिकाणी जारी करत आहे जेणेकरून जे कोरोनाचे जे फैलाव आणि प्रादुर्भाव आहे त्याच्यावर आपल्याला वचक निर्माण करता येईल. त्याच्यासाठी खालीलप्रमाणे आपल्याला सूचना देण्यात येत आहेत आणि त्याला आपल्याला पालन करणे बंधनकारक आहे. पहिला आहे नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व बाजारपेठा येथे बाजारपेठेकडे आजूबाजूने येणारे रस्ते म्हणजे सर्व अप्रोच रोड जे आहेत त्याच्यावर बॅरिकेड्स लावण्यात येईल आणि बॅरिकेड्स लावून तो सील करण्यात येईल. सील केलेल्या बाजारपेठ परिसराचे एकूण प्रवेशद्वार व बाहेर पडण्याचे मार्ग एंट्री व एक्झिट पॉईंट जे आहेत ते निश्चित करण्यात येईल आणि त्या ठिकाणी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांचे संयुक्त बंदोबस्त लावण्यात येईल. सील केलेल्या क्षेत्रात जे दुकानदार आणि त्यांचे दुकानात काम करणारे कर्मचारी किंवा जे हातगाडी चालवणारे जे लोक आहेत ते त्यांना सर्वांना दुकानदार म्हणून समजण्यात येईल आणि पोलिसांकडून त्यांना प्रवेश पात्र देण्यात येईल जेणेकरून सील केलेल्या क्षेत्रात त्यांना गैरसोय होणार नाही. तसेच जे सील केलेल्या क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये इतर नागरिकांना जे खरेदी वगैरे करण्यासाठी ते जात असेल त्यांना 5 रुपये प्रति व्यक्ती प्रति तास याप्रमाणे शुल्क जे आहे त्यांनी ते महानगरपालिका यांनी आकारावे असा आदेशित करण्यात आलेला आहे. हे याच्या पाठीमागे हेतू असा आहे की कोणीने विनाकारण बाजारपेठेत प्रवेश करू नये आणि त्या ठिकाणी जाऊन विनाकारण गर्दी करू नये. जर एका माणसाने जाऊन जर भाजीपाला किंवा घरच्यासाठी जे साहित्य आहे ते खरेदी करून आणता येईल तर त्याच्यासाठी एक पेक्षा जास्त लोकांना जाण्याची काही गरज नाही आहे. या निमित्ताने जे आहे ते मिनिमम 5 रुपये एका तासासाठी प्रति व्यक्ती हा शुल्क आकारण्यात आलेला आहे आणि ते महानगरपालिका बॅरिकेडच्या ठिकाणी बाजारपेठमध्ये आत सोडताना ते स्वीकारतील आणि हे करताना आतमध्ये गर्दी होणार नाही याची त्या ठिकाणी जे पोलीस आणि महानगरपालिकाचे जे स्टाफ आहेत ते त्याची काळजी घेतील आणि जे प्रवेश करणारे नागरिक आहेत त्यांना कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आहेत किंवा नाही म्हणजे मास्क लावलेला आहेत की नाही हात हा सॅनिटायझर वगैरेने धुतलेला आहेत की नाही ते सर्व त्या ठिकाणी ठेवण्यात येईल आणि ते एन्श्युअर करूनच ते तुम्हाला बाजारपेठेत प्रवेश देतील. सील केलेल्या क्षेत्रात पोलिसांची पायगस्त राहतील आणि जे नागरिक आतमध्ये बाजारपेठेत आहेत त्या नागरिकांची प्रवेश पासची वेळोवेळी पोलीस तपासणी करतील. प्रवेश पास नसलेले किंवा प्रवेश पास मुदत समाप्त झालेल्या नागरिकांवर सामाजिक विशिष्ट अंतर म्हणजे सोशल डिस्टन्सिंग न पाळण्याच्या नियमाखाली 500 रुपये दंडाची कारवाई करण्यात येईल. म्हणजे काय की आपल्याला एका तासासाठी ते पास देण्यात येईल आणि त्यामध्ये आपण जाऊन खरेदी करून ते लवकरच बाहेर पडावं त्या ठिकाणी अनावश्यक फिरू नये कारण की पोलीस जे आहेत ते आपला पास चेक करतील आणि पास चेक केल्यानंतर जर आपल्याकडे पास नसेल किंवा
आपल्याकडे पासची मुदत समाप्त झालेली असेल तर सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याचे नियमाखाली आपल्यावर 500 रुपये दंड करण्यात येईल. यामुळे आपल्या सर्व नाशिककरांना आमची नम्र विनंती आहे की आपण अनावश्यक बाहेर जाणे ते आपण टाळावं आणि नागरिकांनी याच्यामध्ये प्रशासनासोबत ते पूर्णपणे सहकार्य करावं. याच्यामध्ये जे बाजारपेठ जे भाग आहे ते जे आहेत ते सर्व शॉपिंग मॉल्स असतील, सर्व भाजीपाले व फल मार्केट असतील, सर्व कपड्यांचे बाजारपेठ, सर्व किराणा मार्केट, सर्व आठवडे बाजार, इतर सर्व प्रचलित मार्केट जसा रविवार कारंजा मार्केट, एमजी रोड मार्केट वगैरे इत्यादी, किंवा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी किंवा महानगरपालिकेचे वार्ड अधिकारीने जे ठरवलेलं जे काही ठिकाण असेल हे सर्व ठिकाणी प्रतिबंध घालण्यात येईल आणि हे नागरिकांना पालन करणे बंधनकारक आहे. आपल्याला नम्र विनंती आहे, मी पोलीस आयुक्त म्हणून आपल्याला नम्र विनंती करतो की आपली जे वाटचाल जी आहे ते पूर्ण लॉकडाऊनकडे चाललेली आहे, त्याला जर आधीच थांबवायचे असेल आपला सहकार्य अपेक्षित आहे. याच्यामध्ये आपण त्रिसूत्री कार्यक्रम पाळणे महत्वाचे आहे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, मास्क वापरणे आणि सॅनिटायझरचे वापर करणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, हे सर्व आपण जर केलं तर कदाचित आपल्या केसेसमध्ये कमी होण्याची शक्यता आहे आणि त्याप्रमाणे आपण जे लॉकडाऊनकडे जे चाललेलं आहे त्याला थांबवता येईल. मला नाशिककरांना नम्र विनंती आहे, आपण सहकार्य करावं आणि या मोहिमेला यशस्वी करावं. धन्यवाद.